नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एम एस वर्ल्ड मध्ये फर्स्ट पेजहून लास्ट पेज वर जम्प कसं करायचं आणि लास्ट पेजहून फर्स्ट पेज वर जम्प कसं करायचं ते ही शॉर्टकटपणे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला हा शॉर्टकट कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघूया पुढील व्हिडिओ तर मित्रांनो यासाठी आपण एक एमएस एस वर्ड फाईल ओपन करूया बघा या ठिकाणी एम एस वर्ड फाईल आहे आणि या ठिकाणी मी पेजेस पण दाखवतो खालच्या साईडला झूम करून आपल्याला की या आप वर्ड फाईलमध्ये तीनशे ब्याऐंशी पेजेस आहे आता हे जे तीनशे ब्याऐंशी पेजेस आहे ते एक फर्स्ट पेजवरून लास्ट पेज वर जाण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा स्क्रॉल करावं लागते राईट साईडने तरी पण लास्ट पेज येत नाही वेळोवेळी आपल्याला स्क्रॉल करावं लागते तर मित्रांनो यातून वेळ वाचवण्यासाठी आज आपण हा शॉर्टकट घेऊन आलेलो आहे आणि या शॉर्टकटच्या सहाय्याने निश्चितच आपल्याला कोणती फाईल असू द्या मग ती एम एस वर्ड फाईल असेल पीडीएफ फाईल असेल किंवा एक्सेल फाईल असेल तर त्या फाईलमध्ये किती पेजेस असू द्या आपल्याला फर्स्ट पेजहून डायरेक्ट लास्ट पेजला जम्प करता येईल त्याचबरोबर लास्ट पेजहून सरळ सरळ आपल्याला फर्स्ट पेज वर जम्प करता येईल तर बघूया मित्रांनो तो शॉर्टकट कोणता आहे तो आता या ठिकाणी बघा आपण फर्स्ट पेज वर आहे आणि आता आपल्याला ला ला लास्ट पेज वर जायचं आहे तीनशे ब्याऐंशी व्या पेज वर जायचं आहे आपल्या कीबोर्ड वरील कंट्रोल प्लस एफ एन ज्याला फंक्शन की म्हणतो ते प्लस राईट साइडचा जो एरो आहे तर तो, तो प्रेस करायचा आहे हे शॉर्टकट की वापरल्यानंतर आपल्याला सहजपणे लास्ट पेज वर जम्प करता येईल बघा आपण प्रेस करू या बटन कंट्रोल फंक्शन प्लस राईट साइडचा एरो आणि आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपण एकदम बघा या फाईलच्या शेवटच्या पेजवर गेलेलो आहे बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला दिसेल आपल्याला तीनशे ब्याऐंशी ऑफ तीनशे ब्याऐंशी म्हणजे तीनशे ब्याऐंशी या पेजेसवर आपण एका क्लिक वर गेलेलो आहे आणि आता मित्रांनो जर आपल्याला फर्स्ट पेजवर जायचं असेल तर परत कंट्रोल प्लस एफ एन प्लस लेफ्ट साइड दाबायचा आहे ते दाबल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपण फर्स्ट पेजवर आलेलो आहे बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला बघा या ठिकाणी फर्स्ट पेजवर आलेलो आहे आपण आता हे तर झालं एम एस वर्ल्ड मध्ये आता ही फाईल आपण मिनिमाइज करूया त्यानंतर एक पी डी एफ फाईल ओपन करूया पीडीएफ फाईल म्हणजे एक बुक्स आहे बघा मित्रांनो आपल्याकडे हे एक बुक्स, आये, बुक्स आप आहे पीडीएफ फॉर्ममध्ये आणि त्याच्यामध्ये एकूण चारशे अडुतीस पेजेस आहे बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला झूम करून दाखवतो मी चारशे अडुतीस पेजेस आहे आणि या बुक्समध्ये आता आपल्याला आपण फर्स्ट पेजवर आहे इथून आपल्याला डायरेक्ट लास्ट पेजवर जायचं आहे तर आपण आपल्या कीबोर्डवरील जी शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एफ एन प्लस राईट साईड ॲरो याला फक्त प्रेस करा तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपण लास्ट पेजवर आलेलो आहे बघा या ठिकाणी ह्याच लास्ट पेज आहे या बुक बुकच आणि इथेही दाखवतो मी आपल्याला झूम करून की बघा फोर थर्टी एट चारशे पेज पेजवर आपण आलेलो आहे आणि मित्रांनो आता आपल्याला परत जर फर्स्ट पेजवर यायचं असेल तर परत कंट्रोल शिफ्ट प्लस लेफ्ट साइड चा म्हणजे आपण या ठिकाणी फर्स्ट पेजवर आलेलो असेल बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी शॉर्टकट की आहे ती अतिशय महत्वाची आहे की ज्याच्या साहाय्याने आपला जो स्क्रॉलिंग करण्याचा जो लागणारा वेळ आहे कोणत्याही फाईलला तर तो, तो आपला वेळ वाचू शकेल आणि आपलं एम एस मधील काम जे आहे तर ते, ते फास्टपणे आपण करू शकणार आहात तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद